लाइव शोध सत्य बातमीचा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काढणार जन आक्रोश मोर्चा। सध्या कापूस तसेच कांदा उत्पादक भावाअभावी अडचणीत आले असून केळी उत्पादकांना पीक विम्यासाठी जाचकटी टाकण्यात आल्या आहेत। याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3 मार्च रोजी मुक्ताईनाथ जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील आणि ज्येष्ठ नेत्या रोहिणीताई खडसे यांनी दिली। पहा याबाबतचा वृत्तांत। महाराष्ट्र न्यूज लाइव करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। शेतकऱ्यांचा तहसील कचेरी जन आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आयोजित केलेला आहे। प्रामुख्याने कापूस या पिकाला 15 रुपये भाव मिळावा, केळीचं नुकसान भरपाई मिळावी, केळी विम्याची पडताळणी बंद करावी, विजेच्या संदर्भात देखील लोड शेडिंग फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि विनाकारण नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला जातो आहे। रेशन दुकानाचा माल वेळेवर दुकानात येत नाही, शेतकरी त्यापासून वंचित राहतो। अशा 2-3 गोष्टींच्या मुद्दे घेऊन आम्ही प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जे प्रश्न जिव्हाळ्याचे आहेत ते राज्य सरकारपुढे आम्ही मांडणार आहोत। या मोर्चात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सामील व्हावं ही विनंती जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष या नात्याने आम्ही करतो आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये झोपलेल्याचं किंवा झोपायचं सोंग करून बसलेलं आहे असं वाटतं आहे। आजची जर आपण राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, जर कापूस विकायचा ठरवला तर मार्केटमध्ये त्याला भाव मिळत नाही, घरात ठेवायचा म्हटलं तर अंगाला खाज येणारे किड्यांनी आज शेतकरी त्रस्त आहे। शेतकऱ्यांनी करायचं काय ह्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आहेत। मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय नाथाभाऊंनी कापसाला भाव योग्य तो भाव देण्यात यावा ह्या प्रश्नासंदर्भामध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता, पण गेल्या आता मागच्या अधिवेशनामध्ये तर आता पुढचं अधिवेशन येण्याची वेळ आली आहे तरी पण कापसाला योग्य तो भाव मिळाला नाही आहे। तर त्या सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की कापसाला योग्य तो भाव देण्यात यावा। जर आपण योग्य तो भाव देऊ शकत नसले तर शासनाकडून कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं, जेणेकरून त्यांनी जो खर्च केलेला आहे कापूस उत्पादक करत असताना तर तो खर्च तरी त्यांचा निघायला हवा। कारण आज रोजी आपण आता जर कापसाचा भाव बघितला तर 7,500 असा एवढा कमी भाव आपल्याला आज मार्केटमध्ये बघायला मिळतो आहे, जो साधा त्यांचा ज्यांनी जो एवढा खर्च केला आहे तो खर्च देखील त्यातनं निघू शकत नाही आहे। आजच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, त्यासाठी एक आंदोलन आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळे करणार आहोत। येत्या 3 मार्चला हे आंदोलन मुक्ताईनगरमध्ये आम्ही करतो आहे। ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून हे आंदोलन होणार आहे। ह्याच याच्यामध्ये आंदोलनामध्ये जे पीक विम्या संदर्भामध्ये असणार शासनाकडून GR आलेला आहे की जिओ टॅगिंगच्या माध्यमातून ज्यांनी केळी लागवड केलेली आहे किंवा नाही आहे, जर कोणी लागवड केलेली नसेल तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद केले जातील असा काही वेगळाच काहीतरी आदेश आता आम्ही पेपरच्या माध्यमातून बघितला आहे। तर ते देखील त्याच्या विरोधात देखील आम्ही ह्या आंदोलनामध्ये आवाज उठवणार आहेत की ज्यांनी केळी लागवड केलेली आहे किंवा ज्यांच्या उतार्यावरती तुम्ही केळी लागवड तुम्हाला बघायला मिळते आहे त्यांना पीक विम्याचा लाभ हा मिळायलाच हवा। कारण एकतर हे पीक विमा जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांनी ऊस केळी लागवड केली होती त्यावेळेस त्यांच्या शेतामध्ये केळी असेलच, आणि जर आज रोजी त्यांच्या शेतामध्ये नसेल तर तुम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं CMV मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली ती काढून टाकली होती। काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जेव्हा पीक विमा काढला जातो त्यावेळेस जरी केळी लागवड केलेली नसेल तर त्याच्यानंतरच्या महिन्यांमध्ये ती केळी तिथे लागवड केलेली राहते। कारण वर्षभरामध्ये आत्ता जेव्हा आपण रोपं लागवड करतो तेव्हा असं स्पेसिफिक कुठलाही कार्यकाळ ठरलेला नाही आहे की आपण सबस्क्राईब नाऊ अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट।